यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघात जिल्ह्यांचे खासदार संजय देशमुख, प्रफुल्ल मानकर, वसंत पुरके यांच्या उपस्थितीत राळेगाव इथे तहसील कार्यालयात मोर्चाचे काल आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव तसेच पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात विविध विषयांवर या जन आक्रोश मोर्चात मागण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी राळेगाव तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येऊन समस्या निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी किरण कुंभरे, अरविंद वाढवणकर, राजू तेलंगे, मिलिंद इंगोले, जानराव गिरी, प्रदीप ठुने, विनोद काकडे, इम्रान पठाण, अंकुश मुनेश्वर, धवल घुंगरुड, सनी छोरिया, प्रकाश पोपट तसेच महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल मासूरकर, यवतमाळ. एवढ्या पावसामध्ये शेतकऱ्यांनी खूप या मोर्चाला प्रतिसाद दिला, काय सांगता तुम्ही याबद्दल? नाही, शेतकऱ्यावर ज्या पद्धतीनं हे सरकार सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, त्या संदर्भात भूमिका जाहीर केली नाही. शासनाची खरेदी चालू करायला पाहिजे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या हालचाली त्या ठिकाणी दिसत नाही. प्रचंड रोष आमच्या शेतकरी बांधवामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला. आता तिथली उपस्थिती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. यात नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी विरोधी केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे त्याला धडा शिकवण्यासाठी लोक या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा पीक विमा काढला, पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जमा झाले नाही. विम्याच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे की यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अन्याय या ठिकाणी पीक विम्याच्या माध्यमातून झालेला आहे. सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीनं विमा मिळाला पाहिजे होता तसा मिळाला नाही. सरसगटची आमची मागणी होती, कारण यवतमाळ जिल्ह्यातल्या ज्या पीक आहे ते अत्यंत या ठिकाणी आपण सर्व जण परिस्थिती पाहत आहे. म्हणून त्या पद्धतीनं पीक विम्याच्या बाबतीत मागच्या वर्षी तसाच होऊ झाला, परंतु यावर्षी आम्ही पीक विम्याच्या बाबतीत जे धोरण स्वीकारलेलं आहे, जर हे सरकार जागा झालं नाही तर आम्ही या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या मार्गाने या ठिकाणी सरकारला त्रास देणार आहोत.